नमस्कार, S7 मध्ये आपले स्वागत आहे। पाहुयात आजच्या नवीन ताज्या घडामोडी। मराठी पत्रकार परिषदेच्या 84 वर्धापन दिनानिमित्त केज तालुक्यातील सर्व पत्रकारांचे आरोग्य शिबिरांचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय केज येथे करण्यात आले होते। यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली। तपासणीमध्ये ECG, HIV, सर्व रक्त चाचण्या, दंत व मुख आरोग्य इत्यादी तपासण्या करून यावर डॉक्टर संजय राऊत फिजिशियन तथा वैद्यकीय अधीक्षक यांनी रोगनिदान केले। त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने सर्व पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करून पत्रकार विजय आरखडे, अजय भांगे, रामदास सपसे, दत्तात्रय हंडीबाग यांनी आभारपूर्व मार्गदर्शन केले। तसेच अध्यक्षीय समारोप प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय राऊत यांनी धगधगत्या जीवनात आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे यावर आपले मत व्यक्त केले। पाहूया काही क्षणचित्रे। आज 3 डिसेंबर डिजिटल मीडिया पत्रकार वर्धापन दिन, या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांच्या विनंतीनुसार आपण उपजिल्हा रुग्णालय येथे पत्रकार बांधवांसाठी आयोजित केलेलं होतं। त्यामध्ये सर्व पत्रकार संघांचे जे अध्यक्ष व सर्व पत्रकार बंधू उपस्थित राहिले, सर्वांनी आपल्या आरोग्य तपासण्या करून घेतल्या, त्याबद्दल जे काही आपल्याला लागतात ते आपण आज सगळीला जे रिपोर्ट उपलब्ध आहे त्यातून केलेलं आहे। जसं आपण सर्वांनी म्हणलं किंवा प्रत्येक आज असं मनुष्य म्हणलं की त्याच्या मागे ताण आहे, पत्रकार असूया, डॉक्टर असूया, वकील असूया, कुठल्याही प्रोफेशनमधला जो माणूस आहे त्याच्या मागे ताण आहे। आणि ताण असल्यानंतर बाकीच्या ज्या काही नॅचरल बाबी ज्या असतात, शरीराचे ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे किंवा मेंटल आपण फिटनेस जे म्हणतो ते आहे, या सर्व बाबीवर त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम होतोच। न कळत का होतो आपल्याला कळत नसेल, त्याच्यात आपल्याला जाणवत नसेल, पण या सगळ्या बाबीचा होतच असतो। त्यामुळे आपल्या आरोग्य खात्यामार्फत बऱ्याचदा असा प्रमुख म्हणणं केला जातो किंवा आजारापेक्षा उपचार बरा म्हणण्यापेक्षा प्रतिबंध बरा म्हणतो आपण। काय करतो बाबा, प्रतिबंध बरा, आजार नको, प्रतिबंध हाच उपचार असं आपण त्यांना नेहमी म्हणतो। मग प्रतिबंध हा उपचार म्हणजे काय, व कुठलाही आजार होण्याच्या आधी आपण आपली तपासणी जर केली, उदाहरणार्थ आज आपण तपासणी केल्यात बऱ्याच लोकांचं रक्त प्रमाण कमी आहे, मग कशामुळे कमी आहे, मग त्याचं काय, उद्या त्याला रक्त बांधण्याची गरज पडण्यापेक्षा आज आपण त्यांना त्याचं समुपदेशन करू शकतो किंवा त्याच्यावर काय त्यांनी खाल्लं तर ते वाढू शकतं, त्याला कोणाची आवश्यकता आहे नाही आहे, किंवा एखाद्याची शुगर बॉर्डर लाईन आहे त्यांना आपण मार्गदर्शन करू शकतो। वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व निर्भीड पत्रकार बांधव, निर्भीड साहेब याच्यामुळे उल्लेख करतो आहे की आरोग्य तपासणी म्हटलं की आमच्या अर्धे बांधव म्हणतात ते मंत्री गावाला गेलोय, मी माझ्या नाही सांगायचा हेतू आहे की घाबरतात ते पत्रकार या दवाखान्यात आम्ही आलेले बऱ्याचदा पाहतो, परंतु कुणाची तरी शिफारस घेऊन आलेले आहेत, कुणाला तरी सोबत आलेले आहेत साहेब यांचं एवढं बघा म्हणून, पण स्वतःसाठी पत्रकार कधी आलेले पाहिलेच नाही। म्हणजे बऱ्याचदा असं होतंय की आपल्याच आरोग्याकडे आपलं दुर्लक्ष होत आहे आणि पत्रकारांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची फार गरज आहे। कारण बऱ्याच वेळा बघतोय की पत्रकारांना कुठलाही टाइम टेबल नसतो, त्याचा अमिबा झालेला असतो, कुठली दिशा नसते, कुठला म्हणजे वेळ कुठल्या वेळेत काय करावं लागेल त्याला कुठलाही माहिती नसतं। रात्री 12 वाजले झोपायची वेळ झाली अशा वेळी फोन खणखणतो या ठिकाणी अपघात झालाय आणि ते बघा तेवढं पोलीसवाले येत नाहीत, ते बळी तिथंच पडलेली आहे, असं झालंय तसं झालंय ते बरंच काही नाही। मग अगदी अपघात कुणाचा झाला माहित नाही, परंतु आमच्या बांधवाची मात्र रात्र त्यामध्ये गेलेली असते, या ठिकाणी यावं लागतं, बातमी घ्यायची, बातमी पाठवायची, त्याला मदत झाली की नाही ते पाहायचं, आणि याच्यामुळे मग बऱ्याच जणांना काय होतं, BP, शुगर असे होतात, काही जणांना नसतानाही वाटतं की आपल्याला झालेलं असेल, नको मग तपासायला जायला, परंतु कुठलाही आजार या भिंतीवर लिहिलेलं असतं कुठेतरी आजार लपवत, बरोबर आहे की नाही, त्यामुळे आज आपण तपासण्या करून घेतलेल्या आहेत। मराठी पत्रकार परिषदेचा 84 वर्धापन दिनानिमित्त आपण आज या ठिकाणी योगायोग आरखडे सरांच्या योग्य कल्पना आली किंवा एक आपल्या साहेबांच्या ऑफिसला बऱ्याच वेळेस आपली विजिट झाली होती किंवा सर्वांची आम्ही काळजी घेत होतो, पत्रकारची काळजी ऐकून घेत नाही, एक आरोग्य शिबिर आपण चर्चा झाली होती साहेबाची 2 महिने झाली, किंवा सरांच्या योग्य कल्पना आली, साहेबाच्या योग कल्पना आली, सर्वांच्या कल्पनेतून सहकार्यातून एक आरोग्य शिबिर एक आज आयोजन, आणि साहेब पत्रकार ही भिनारा नाही आरोग्याला प्रत्येक म्हणून मिळतोच, साहेब जसे म्हणले संख्या वर्षवर्षातून वाढणारच आहे, महत्वाचं एक साहेब सगळ्या पत्रकारांच्या वतीने तुमचं एक अभिनंदन करतो की आजपर्यंतच्या रेकॉर्डमध्ये पत्रकारांची काळजी घेणारा एक तुम्ही आजपर्यंत, इथून मागेच भरपूर काही पत्र अधिकारी येऊन गेले,
केज व केज परिसरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की आपल्या केज शहरात प्रथमच 91-60-22 कॅरेट हॉलमार्क असलेले दागिने 91-60-22 कॅरेट हॉलमार्क असलेले दागिने आपल्या केज शहरात प्रथमच श्री हनुमान ज्वेलर्स घेऊन येत आहेत। 91-60-22 कॅरेट हॉलमार्क असलेले दागिने भारत सरकार मान्यता प्राप्त दागिने आपल्या केज शहरात 91-60-22 कॅरेट हॉलमार्क असलेले दागिने श्री हनुमान ज्वेलर्स सराफ लाइन बस स्टैंड जवळ केज।